सद्गुरु या मंचावर उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांचे परम भक्त जननायक भारत सरकारचे आदरणीय गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा या मंचावर उपस्थित महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन ज्या भारतीय कोहिनूर हिऱ्याचा गौरव होणार आहे असे आदरणीय अप्पा स्वारी मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे कुशल नेतृत्व व यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आमचे आदरणीय मार्गदर्शक नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मंचावर उपस्थित प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व आदरणीय मंत्री राज्य मंत्रिमंडळातील सर्व मान्यवर मंत्री महोदय खासदार आमदार व या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व श्री सदस्य आदरणीय देशभक्त बंधूंनो माता भगिनींनो मना सज्जना भक्त पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे एक वैचारिक गंगोत्री आणि आज इथं मी जेव्हा आलो येताना अरबी सागर बघत बघत आलो आणि आज अप्पा स्वारींचा हा निरूपणाचा भक्ती सागर बघण्याचा योग मला आलाय. धन्य झालो मी, धन्य झालो व धन्य झाला सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र शासन, धन्य झाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार. मी दीड तासापासून मंचावर आहे. मी मनात विचार केला की यक्षांनी जर धर्मराजाला प्रश्न केला असता की जगातला सर्वात मोठा चुंबक कुठं असेल, तर धर्मराजांनी सांगितलं असतं की 16 एप्रिल 2023 ला माननीय जननायक अमित शहाजींच्या मंचावर अप्पासाहेब धर्माधिकारी नावाचा हा जगातला सर्वात मोठा चुंबक आहे. दीड तास तुम्ही उन्हात बसलाय, काही लोक तर सकाळपासून बसलायत. मी चेहरे जेव्हा कॅमेऱ्यातून स्क्रीनवर बघायचो मनात विचार केला की सूर्य पूर्ण शक्तीनी उष्णता पाठवतोय आणि तुम्ही लोक तर असे बसले आहेत की जसं काही कोजागिरीचा शीतल चंद्र आकाशात आहे. आज सूर्यदेव सुद्धा चंद्राचा हेवा करेल. अध्यात्म समाज प्रबोधन सामाजिक कार्य अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण देण्याचा निर्णय केला. पण मग याचा अभिमान आहे की अप्पासाहेब अप्पा स्वारी जसं मन स्वच्छ करतात निरूपणाच्या माध्यमातून तसे परिसरही स्वच्छ करतात. मी वनमंत्री म्हणून जेव्हा 33 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला अप्पासाहेबांकडून मग निरोप आला की आम्ही या कार्यक्रमात येतो आणि मी आज अप्पा स्वारींना अभिमानाने सांगू शकतो की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून योगदानातून मदतीतून आज देशामध्ये महाराष्ट्र एकमात्र राज्य आहे 2550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कवर वाढलं. खरं तर
श्रीमत दासबोधाचं निरूपण करून आपण मन संस्कारयुक्त करता, पण झाडं गावून पर्यावरण सुद्धा वनयुक्त आपण जेव्हा करता तेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार असे कोटी कोटी पुरस्कार दिले तरी तुमचा गौरव शब्दांनी करता येणार नाही। हात पाहून भविष्य सांगणारे अनेक आहेत, पण हाताला काम देऊन भविष्य घडवणारे अतिशय दुर्मिळ आहे। हाताला सेवेचं काम देऊन या ठिकाणी भविष्य घडवणारे अप्पा साहेबांना सांस्कृतिक कार्य विभागाचा हा पुरस्कार देताना माझा कार्य विभाग माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच्या नेतृत्वात आज आम्हाला प्रचंड अशी एक स्फूर्ती आणि ऊर्जा प्राप्त होते आहे। निरूपणाच्या माध्यमातून सहजता, सुलभता, सरळता, भूदेव संताशी सदा नमावे, सहज समजेल असा दृश्यांत, आणि जेव्हा आम्ही इथे येत होतो रस्त्यावर हात जोडून जेव्हा श्री सदस्य उभे होते तेव्हा माझा विश्वास एक निश्चित झाला की 21व्या शतकात पोशाख बदलले असतील, धोतर, फुल पॅन्ट आणि आता जीन्स, पण तुम्हाला पाहिल्यावर एक विश्वास झाला, जरी पेहरावामध्ये जीन्स आला असेल तरी भारताचा सांस्कृतिक संस्कारित जीन्स मात्र आमच्यामध्ये अजूनही कायम आहे आणि हा जीन्स आम्हाला कायम ठेवावा लागेल। अप्पासवारी म्हणजे परीस आहे, आपण पुस्तकामध्ये परीस वाचगा, परीसातनी लोखंडाचं सोनं होतं, पण मानवी देहाचं सोनं करणारा विचार अप्पा स्वारींच्या परीस वाणीतून आपण बघितला आणि म्हणून 20-25 लक्ष लोक इथं आलेत, जिथं नजर पोहोचणार नाही तिथं अरबी सागरांनी सुद्धा आपल्याशी हेवा करावा इसका जनसागर आपण बघतोय। देश किती धनवान आहे यापेक्षा देश किती गुणवान आहे, आणि हा गुणवान करण्याचा संकल्प हा इथं आपण बघतोय। अमित भाईजी, आप मुझे तो कभी समय मिलता नहीं, आप देते भी नहीं हो, मगर आज मैं तहे दिल से आपको धन्यवाद दूंगा, हृदय से धन्यवाद दूंगा कि आपने मुझे मौका दिया महाराष्ट्र की सेवा करने का, माननीय एकनाथ शिंदे जी, माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में काम करने सका। मैं इस रायगढ़ की भूमि में, छत्रपति शिवाजी महाराज के इस वीर भूमि में आज सांस्कृतिक मंत्री के नाते ये मेरा जीवन सार्थक ही लगा, ये मुझे अभिमान कहते हुए निश्चित रूप से होता है कि आपका जो संकल्प है भगवान अयोध्या के राम मंदिर का, महाराष्ट्र की इस वीर भूमि से माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में, माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में मंदिर को लगने वाला पूरा का पूरा कास्ट लकड़ी ये महाराष्ट्र के इस वीर भूमि से जा रही है। आपको बताते हुए मुझे रायगढ़ की भूमि पे खुशी होती है कि माननीय मुख्यमंत्री हमारे एकनाथ शिंदे जी, माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में 1953 से हजारों लोगों के मन में इच्छा थी कि अफजल खान को उदात्तीकरण के माध्यम से उनके वहां पे जो अतिक्रमण किया गया था, 1953 से कोई सरकार अतिक्रमण नहीं हटा रही थी, मगर एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में वहां का अतिक्रमण हटा के जय भवानी जय शिवाजी का जय घोष करने का हमें सौभाग्य मिला। हेलो नहीं वंदे मातरम, ये तो मैंने आपके कार्यालय से सीखा, आपके कार्यालय में जब भी फोन करते तब वंदे मातरम कहा जाता है। आज मैं आखिरी अभिमान की बात कहूंगा, क्योंकि ये रायगढ़ की भूमि है, छत्रपति शिवाजी महाराज का 350वां राज्याभिषेक यहाँ बड़े धूमधाम से उत्सव से हम मनाएंगे, मगर खुशी की बात यह है कि कल ब्रिटिश कौंसुलेट से हमारी बात हुई और छत्रपति शिवाजी महाराज के अफजल खान का पेट फाड़ने वाले वाघ नाग और छत्रपति शिवाजी महाराज की जगदम्ब तलवार
ये ब्रिटिश हाई कमिश्नर ने कहा है कि हम महाराष्ट्र के जनता का जो छत्रपति शिवाजी महाराज में भगवान का अंश देखते हैं, हम निश्चित रूप से दर्शन के लिए ये महाराष्ट्र में माननीय एकनाथ राव शिंदे जी के नेतृत्व में, माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में महाराष्ट्र की जनता के लिए उपलब्ध कराएंगे। मई के दूसरे सप्ताह में हम ब्रिटेन जा रहे हैं। हमारी कोशिश रहेगी कि रायगढ़ की भूमि से छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक ऐसा मनाया जाएगा कि विश्व भी माननीय विश्व गौरव देश गौरव गरीबों के मसीहा माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में इस देश को सलाम करेगा, सैल्यूट करेगा, नमन करेगा। बहुत बहुत धन्यवाद।